मराठीवरती आपले सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. त्यांना विचार करायचा आहे साहेब. आता आमदार आहे. आता कोणतरी विचारला साहेबांना अजून तिकीट फिक्स नाही. साहेब आमदार आहेतच की दुसऱ्या कोणाला तरी दिलं तर तुम्ही पडोळकर साहेबांकडून मागून घ्या. साहेब पडोळकर साहेब तिकीट. आता बघा पाच लोक राज्यात आहे त्यामध्ये साहेबांचा आहे. जो पांडव मध्ये पाच लोक होती धर्मा भीमा अर्जुन नकुल सदैव असा साहेबांचा पात्र आहे. तिकीट देणाराचा हा माणूस आहे. तुम्ही त्यांच्या बद्दल तक्रार मागणी करतो मोत्याबगडा सगळ्या कमिटीवाल्या सुद्धा मागणी करतो. आपण देवाचे विकास करू. ज्यावेळी बोरामणी सोम उभारते तुम्ही पाडा त्याला. हे माझ्या स्वतःची मागणी आहे. पाडा पण हा चांगला माणसाला आपण निवडून घेऊ. हे माझी मागणी आहे. प्रामाणिक मागणी आहे. देवाचे विकास व्हायला पाहिजे. उगा आता सुसराचे दादाचा विक्रम दादांचं म्हणते एवढं ह्यांचं भारतीय विद्यापीठ मोठा आहे. मग सुसरातला कॉलेज का काढला नाही. हे तिथला लोक उमदेला शाळेला जात आहे. असा भरपूर असंख्य प्रश्न आहे. लिंगायत समाजाच्या मूळ देवता बुडापूर धानमदेव 10 लाख रुपये सुद्धा कोणी दिला नाही. साहेबांनी 5 कोटी रुपये दिला. 5 कोटी रुपये शिवाय ह्या लिंगायत समाजाला दिलेली वरदान आहे. हा 8 दिवसाच्या आत आम्ही घेऊनच येतो म्हणलं होता. असला हे साहेबांचे एवढं गोबे साहेब हे नको म्हणत होता त्यावेळी साहेबांनी घेणी. आणि दोन्ही गट एकत्र आले. अळले साहेबांचे गट आणि आमचं गोबे साहेबांचे गट एकत्र आले. प्रामाणिकपणे पोटात चुकताय बघा साहेब. साहेबावर सोडू नका. साहेब इथं आमच्या तालुक्यात नवीन आहे. आले गेले गेले आले सगळं आमचं म्हणू नका. साहेब हा महाराष्ट्र राज्यात फडणवीस किती मताने निवडून येत आहे बघा. तेवढ्या मताने आमचा साहेब निवडून यायला पाहिजे. या वरिष्ठ सगळ्यांनी मिळून कसं काय नियोजन करते करा. पण साहेब असंख्य आणि अनंत मतानी निवडून यायला पाहिजे. हा मी अगोदर सांगितलंय साहेब संजू मालक समोर पवार साहेब. जर पडोळकर साहेब निवडून आला ज्या दिवशी निवडून येते त्या दिवशीच आमचा मलकार सिद्ध 2 तोळा सोनं घालणार आहे. हे मी माझी मागणी आहे. खोटा नाही. आम्ही विकणार आहे. पण त्या दिवशी संध्याकाळी साहेबाला आम्ही सोनं घालणार आहे. आणि वन वे निवडून क्रांती घडू की आम्ही साहेब जर एवढा करून सुद्धा जर त्यांनी दोमत आमचा तालुक्यावर करते आमचा तालुका साहेबांना सुद्धा माफ करणार नाही. प्रत्येक माणसाचे काम व्हायला पाहिजे. तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे. अनंत अनंत असंख्य प्रश्न आहे साहेब. एमआरटी झाला रेल्वे तसंच राहिले साहेब. तुम्हाला कोण बोललं नाही म्हणून तसं राहिलं ते. पंढरपूर जो रेल्वे आहे ते ब्रिटिश कालीन सर्वे झाले साहेब. अजून ते अर्धवट आहे. त्या पण सुद्धा मार्गी लावायला पाहिजे. असलं गोबे साहेबासारखं हुशार माणसं आहे. अळली डॉक्टर साहेब आहे. आप्पासाहेब नामद काका आहे. बसवराज पाटील पीएम पाटील गेल्यानंतर आमचं आप्पाचं नाम नामद काका आहे. अनेक लोक आहेत आणि सगळीकडे पडोळक साहेब अजून वेळ आहे. कोण कोण आहे इकडं मतदार संघ तिकडं डेव्हलपमेंट कशी आहे यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत आहे. अशा चांगल्या सगळ्या टीमला बरोबर घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहे. विधानसभेची निवडणूक घोषित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुती एकत्रितपणे लढते आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढावी अशी सातत्यानं तुमच्या सगळ्यांची मागणी आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. इच्छुक उमेदवार पण आपल्या पार्टीतून आहेत. त्यांनी ही उमेदवारी मागितलेली आहे तर वरिष्ठ त्याबाबत निर्णय घेतील. परंतु भारतीय जनता पार्टी सक्षम व्हावी महायुतीच्या पाठीमागे पाठबळ उभा राहावं यासाठी सातत्यानं जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये जाणं होतं आहे आमचं. जत विधानसभा ही निधीची मागणी बऱ्यापैकी देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे. राहिलेली कामं आपल्याला येत्या काही वर्ष 2 वर्षामध्ये आपल्याला ती पूर्णत्वाकडे घ्यायची आहे. अनेक विषय आहेत. अनेक प्रश्न आहेत. गावात एकदा भेटायला गेलं का किमान 5-10 नवीन प्रश्न लोकांच्याकडून येतात. लोकांना माहीतच नाही की बाबा एवढा मोठा निधी मिळू शकतो. आपण एखादं काम मागितलं तर आपल्याला 8-15 दिवसात महिन्यात होऊ शकतं. अशी परिस्थिती पूर्वी नव्हती. आता ती परिस्थिती बदलते तर आपण निश्चितपणे मार्ग काढू. सरकारनं खूप चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आपल्या भगिनींच्यासाठी 1500 रुपये तुमच्या सगळ्यांच्या घरी ते पैसे आले असतील. शेतकऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून किसान सन्मान निधी देत आहे. इकडं राज्यातून मोदी सन्मान निधी दिला जातो आहे. अनेक विषय. आता आपले सगळे सोलर फिडर वरती या सगळे फिडर येणार आहेत. म्हणजे रात्रीची लाईट येते आहे. आपल्याला रात्री 7 नंतर लाईट येते. मग आपल्याला शेतात जावं लागतं. ते होणार नाही. आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारनं एकत्रितपणे
तुमच्या गावचा फीडर हा तिथंच सोलरवरती करायचा आणि तुमच्या गावात लागणारी सगळी वीज गावातच निर्माण करायची. असं आता जोरात काम सुरू आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त टेंडर झालेत राज्यामध्ये, सगळ्यात हायेस्ट टेंडर झालेत आपल्या जिल्ह्यामध्ये. म्हणजे पुढच्या 6-7 महिन्यानंतर तुम्हाला रात्रीचं शेतात जावं लागणार नाही. आपल्याकडं प्रश्न बरा की आपल्याकडं पाणी नाही आहे त्यामुळं आपण जात नाही, पण बऱ्याच शेतकऱ्यांचा तसा प्रश्न आहे. वीज बिल माफ केलं, तुमचं पुन्हा पुन्हा आहे नावावर विजेचं कनेक्शन आहे, तुम्हाला आता आलं का नाही झिरो बिल, वीज बिल आले का नाही, शून्य रुपये, कुणाचंच धाडस नाही आहे, कुणीच शक्य करू शकत नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन ऊर्जामंत्री राऊत साहेबांनी घोषणा केली होती की घरगुती जे मीटर आहेत ते 300 युनिटपर्यंत आम्ही फ्री देणार. मुंबईच्या अधिवेशनामध्ये केली आणि परत जेव्हा अधिवेशन संपल्यावर पत्रकार परिषद असते सरकारची, त्यात त्यांनी ती घोषणा माघारी घेतली. आपल्या सरकारने नुसती घोषणा केली नाही, तुम्हाला सगळी जी लाईट बिल आहे ती झिरो करून टाकलेली आहे. थकबाकीमध्ये सुद्धा झिरो, म्हणजे एकदम क्लिअर, एक रुपया देणं शेतकरी महाराष्ट्रातला नाही. एवढी मोठी वीज बिलाची माफी पहिल्यांदा घडते आणि पुढं जे वीज बिल विजेच्या बाबतीमध्ये जे आहे ते सगळं सोलरवरती आणायचं काम सुरू आहे. एक ना अनेक विषय, अंगणवाडी सेविकेला मानधन वाढवलं, पोलीस पाटलांचं वाढवलं, कोतवालांचं वाढवलं, मदतनीसताईंचं वाढवलं, ग्रामसेवक जे आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवरती त्यांचं मानधन वाढवलं, शिक्षक सेवक जे आहेत त्यांना मानधनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे, रोजगार सेवक होते रोजगार सेवकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आता मानधन वाढ दिलेली आहे, जवळपास 8,000 रुपये एका रोजगार सेवकाला केलेला आहे. सगळी गावातली कोण आहेत ना, गावाला जोडून असणारी सगळी मंडळी आहेत. असे खूप चांगले निर्णय सरकारनं केलेले आहेत. आपल्याकडं आता रोजगार आम्ही कुठे वीर पाडायचे, पूर्वी 3 लाख मिळायचे, परत 4 लाख केलं, आता 5 लाख रुपये मिळतात. वीर पाडायचे असेल त्याला 5 एकराच्या आत शेतकरी आहे त्याला वीर दिली पाहिजे. आणि पहिली अट होती की 500 मीटर वीर दुसरी नसायला पाहिजे, ती आता 8 काढून टाकली. तुमच्या शेजारी शेजारी जरी विहिरी असल्या तर आता सरकार तुम्हाला अनुदान देते. एक ना अनेक विषय राज्य सरकारनं मार्गी लावलेले आहेत. ओबीसींच्या मुलांच्यासाठी महाज्योती, ओबीसींच्या मुलांसाठी 100 मुलींचं 100 मुलांचं वसतिगृह सांगलीमध्ये सुरू केलं आहे, मराठा समाजाच्या मुलांच्यासाठी 100 मुलांचं वसतिगृह केलं आहे. हे असे अनेक योजना सांगत बसलं तर तास लागेल इतक्या योजना सरकारनं केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृहात ॲडमिशन मिळत नाही, त्यांना जे ओबीसीचे विद्यार्थी आहेत त्यांना सावित्रीबाई फुले यांच्या नावानं स्वाधार नावाची योजना आणलेली आहे. तुम्ही तालुक्याला राहत असला तर तुम्हाला 38,000 रुपये, तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत असाल तर तुम्हाला 43,000 रुपये, तुम्ही जर काही महानगरपालिका आणि महसूल विभाग आहेत त्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला 53,000 रुपये, 51 की 53 आहे आपला भाग पुढे असेल. आणि तुम्ही मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड नागपूरला जर मुलं आपली शिकायला असतील तर त्यांना 61,000 रुपये डायरेक्ट त्याच्या खात्यावरती देणार राहायला आणि जेवणाचे पैसे. अशी कधी स्कीम ऐकली होती तुम्ही? आपली मुलं कोणी असतील इंजिनिअरिंगला, मेडिकलला, डीपामला, बीपामला कुठेही असतील, 12वीनंतरचं शिक्षण ज्या मुलांचं आहे त्यांच्यासाठी योजना आहे. तशीच योजना धनगर समाजासाठी सेम, एका जिल्ह्यामधनं 600 मुलांना राज्य सरकारनं पैसे दिले, एका जिल्ह्यातनं 700 मुलांना, असं राज्यामध्ये 21,700 पोरांना दिलेत, ओबीसींच्या 21,700 मुलांना दिलेत धनगर समाजाला. मराठा समाजाला पण तशी स्कीम आहे. बार्टीमधून मागासवर्गीय मुलांना आहे, आदिवासी समाजाची संख्या आपल्याकडे नाही, त्यांच्यासाठी TRTI नावाची संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून आहे. गेल्या वर्षी महाज्योतीच्या माध्यमातून 22 मुलं वैमानिकसाठी पाठवलेली आहेत. किती? त्याचा सगळा खर्च राज्य सरकारनं भरला आहे, त्यामध्ये सोनाराची, सुताराची, लोहाराची, कुंभाराची, गरीब घरातली मुलं, ज्या मुलांनी विमानातून प्रवासी केला नसेल अशी पोरं वैमानिक होत आहेत आणि त्याचा सगळा खर्च राज्य सरकारनं उचललेला आहे, सगळा खर्च. बाहेरच्या देशामध्ये जी मुलं जात आहेत, यावेळेस 75 मुलांना स्कॉलरशिप दिली, त्यांची फी किती असते? 1 कोटी 1.5 कोटी 75 लाख रुपये, ते सगळे पैसे सरकारनं दिलेले आहेत. एक ना अनेक विषय या राज्य सरकारच्या माध्यमातून झालेले आहेत आणि त्यामुळं आपल्याला या सरकारच्या सोबत आणण्याची आवश्यकता आहे. शरदचंद्रजी पवार फिरतायत राज्यभर, सगळीकडून बघताय तुम्ही, ह्या माणसाचं व्हिजन नाही, ह्या माणसाचं धोरण नाही. एक नंबरचा जातीवादी, एक नंबरचा भ्रष्टाचारी, एक नंबरचा लबाड माणूस आहे. आणि अशा माणसाच्या बरोबर जाऊन काय होणार आहे?
एक तर त्यांची मुलगी मुख्यमंत्री होईल, नाहीतर हा इस्लामपूरवाला टपून बसलाय त्याला मुख्यमंत्री व्हायचं आहे. बरं, इस्लामपूरवाला मुख्यमंत्री झाला तुम्हाला काय फायदा आहे का? आहे का? याच्या अगोदर किती वर्ष मंत्री आहे तो? कधी काही केला जतसाठी? जतला माझ्या पोराला उभा करायचा आहे, चाचपणी करायला आलता का नाही? एक वर्षापूर्वी आलता का नाही? मग जतचा विकास कोण करायचा? मोरगा आमदार करायला जतची लोक चालतायत, विकास करायला चालत नाही. निधी द्यायचा नाही, त्या तुमच्या घरातला पैसा आहे तो. अरे आपला पैसा आहे, राज्य सरकारचा पैसा, म्हणजे तो आपला पैसा आहे. हे आपल्याला बदलायचं आहे, ही परिस्थिती बदलायची आहे. जिल्ह्यातली जी राजकारणाची दादागिरी आहे ती आपल्याला मोडीत काढायची आहे, एवढंच आपलं धोरण आहे. हे ज्या सगळ्या जरा उलटा पालट सुरू आहे ना, हे काय सगळ्यांचं बसून चाललंय, थरकून चाललंय. त्यांना वाटत ह्याला काही कळत नाही, आम्हाला सगळं कळतंय. आता आम्ही बोलत नाही त्या विषयावर. आम्ही जेव्हा कधी योग्य वेळ तेव्हा बोलू. एवढी गडबड व्हायचे कारण काय? जयंतरावचा मतदारसंघ इस्लामपूर, जतमधली काळजी का लागली आहे? खानापूर आटपाडीची काळजी का लागली जयंतरावला? जयंतराव कसं काय राज्याचा नेता आहे का? जिल्ह्याचा पण नेता नाही तो? जिल्ह्याचा पण नेता नाही, एकदम छोटा आहे. आपल्या लोकांना वाटतं लय मोठा आहे, काय नाही तुम्हाला माहित आहे. आपण बाजारात मस आणतो, आपण कास बघतो, कास मोठी कास असली का लय दूध देतो, पण काय काय कासाला मोठ्या असणाऱ्या म्हशी दूधच देत नाही. तशी शरद पवार ही कासाला मोठी असणारी म्हस आहे, दूध कधीच दिलं नाही, कधी नाही दिलं. जयंत पाटील पण त्याच अवलादीचा आहे, कधी नाही. त्यानं काय काय म्हशीला सवय असलं का पाना चोरून ठेवायचा? माहिती ना आपल्या घरात दूध काढताना आपली आई बहीण होती, तिनं पाना चोरून ठेवलाय कशाने? ठेवती रेडकासाठी. त्यांनी सगळं चोरून ठेवलं पोरांच्यासाठी, त्यासाठी कोणाला काय दिलेलं नाही. माझं त्यांचं काही वैयक्तिक भांडण नाही, वैचारिक लढाई आहे आपली. आणि ही वैचारिक लढाई तुम्हाला सोबत घेऊन लढायची आहे, त्यासाठी तुम्ही एकत्रित व्हा. दोन चार दिवसानंतर काय निर्णय येईल पार्टीचा तो आपण बघू, पण आपल्याला ह्यांना मोडून काढावं लागेल. हे जर परत लोकांनी बसले तर आपलं हित त्यामध्ये नाही, कारखानदारांचं आहे. त्यांना हित कशात आहे? सुतगिरण्यावाल्यांच्यामध्ये. त्यांचं हित कशात आहे? दूध संघवाल्यांच्यामध्ये. त्यांचं हित कशात आहे? शिक्षण संस्थावाल्यांच्यामध्ये. तुमच्यामध्ये त्यांना काय नाही इंटरेस्ट. हे जर जिल्ह्याचे तारानार आहे तर जतचा शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांचा का नाही ठेवला, स्वतःचा का करून घेतला? कवटे मंगाचा कारखाना हा विकत घ्यायला चालला होता, लोक जरा कोर्टात गेली, जागावी काय काढली होती म्हणून ते थांबलं. आटपाडीचा कारखाना जिल्हा बँकेनं ताब्यात घेतला आहे, त्याचा पण असा त्यांना खेळ करायचा आहे. या जिल्हा बँकेत तर एवढा त्यांनी फ्रॉड केला आहे, 28 आरोप आहेत या बँकेवरती, आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झालेत. त्यांचं नशीब चांगलं आहे, इकडं तिकडं करून ते वाचलेत. पण पुढचं सरकार आल्यानंतर हे जे डायरेक्टर आहेत ना, मी तुम्हाला सांगतो, त्यांना जर नाही जेलमध्ये टाकलं तर माझं नाव बदलून काय. इकडं तिकडं गमती करत राहतात, काही काही लोक दुगल खूप असतात, ज्याला बोलत त्याला वाटतं की आपलाच आहे, तसं काय नसतंय. तसं हे वातावरण करत राहतात. त्यामुळं जिल्हा बँक ही खरी मेन आपल्यासाठीची विकासाची किल्ली आहे, ती जर फिरवली तर गोरगरिबांचं कल्याण होऊ शकतं. जतची काय परिस्थिती आहे? अरे 10-20 हजार रुपये तुम्ही सोसायटीमधून कर्ज देऊ शकत नाही. संख सारखं गाव, 4-5 गावामध्ये एक सोसायटी, 4-5 गावामध्ये एक सोसायटी, 89 सोसायटी आहेत फक्त जत तालुक्यामध्ये. का नाही तुम्हाला कर्ज दिलं? एका एका कारखानदारानं 100-100, 200-200 कोटीच कर्ज काढलं. आम्हाला 1 लाख मिळायचं म्हटलं का बिघडलं यायचं का? तुमचं पीक कुठं आहे? अरे तुमचं काहीच नाही तरी तुम्ही 100-100 काढताय. आमची लोक किती 1 लाख, 2 लाख, 3 लाख मागतील, यापेक्षा काय मागतोय आपण? आपण काय मागत नाही, पण दिलं जात नाही. हे सगळं आपल्याला बदलायचं आहे. हा एका विधानसभेचा विषय नाही आहे, हा सगळ्या जिल्ह्याच्या राजकारणाचा विषय आहे. त्यामुळं या गाड्यांना फार झोंबायला लागलेलं आहे, ते काळजीत पडलेले आहेत. त्यांना काय करायचं करू द्या, चिंता करू नका. तुम्ही फक्त एकत्रित राहा, जे काय आपल्याला विकासाच्या दृष्टिकोनातून करायचं आहे ते आपण व्यवस्थित करून घेऊ. जतचा चेहरा मोहरा बदलण्याची जी गरज आहे, मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, जर मला पक्षानं इथं संधी दिली, तुम्ही मला पाठबळ दिलं, तर येत्या 5 वर्षामध्ये जतमध्ये मी जेव्हा पुढे येईल तुमच्याकडं, तेव्हा तुम्ही मला काम सांगायचं, हे काम राहिलं आहे म्हणून. मी तुमचं म्हणेन ते ऐकतो. सगळी कामं प्रामाणिकपणे, व्यवस्थितपणे, आणि राज्य सरकारमध्ये कुठून निधी आणायचा, कसा निधी आणायचा, ते बरोबर व्यवस्थित प्लॅनिंग करून आपण ते सगळं करून घेऊ. पाण्याच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे. एका वेळेस 2000 कोटी, ते पण जतला, आणि तो पण आपला आमदार नसताना भाजपचा,
दुसरी पार्टी काय म्हणली असती, तू तर आमचा आमदार नाही, आम्ही पैसे देत नाही. भाजपनं हा विचार केला का? जलसंपदा खात्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, जयंत पाटील 2.5 वर्ष या देवेंद्रजी ह्या जिल्ह्यातले आहेत का? नागपूरचे, इथून 800 किलोमीटर. तर त्यांना वाटलं की जतच्या पूर्व भागातला प्रश्न गंभीर आहे, तो सोडवला पाहिजे. त्यांना वाटलं तुम्हाला लागून असलेला मंगळवेढा तालुक्यातली 35 गावं यांना पाणी नाही, तो प्रश्न सोडवला पाहिजे. त्यांना पैसे दिले. खानापूर तालुक्यातली राहिलेली गावं, आटपाडी तालुक्यातली राहिलेली गावं, मान खटाव, सांगोला, तासगाव आणि जतची आपली पलीकडची गावं, जे आपले वाळेखिंडीचे सरपंच इथं आहेत, पलीकडची जी गावं आहेत, त्याच्यासाठी एका वेळेस 7,000 कोटी रुपये या सरकारनं दिले. 7,000 कोटी कशाला म्हणते? शक्य आहे का सांगा? 100 कोटी 150 कोटी जास्तीत जास्त द्यायचे आणि ते कॉन्ट्रॅक्टरच्या बिलामध्ये जायचे पैसे. पूर्वीचे सगळे रेकॉर्ड काढून बघा. एक विजनरी सरकार आहे, काम करायचं या सरकारनं. शरद पवारांच्या बाजूनं जाणाऱ्या लोकांची मला खरं तर कीव येते की ज्या माणसानं या महाराष्ट्राचं संपूर्ण वाटोळ केलं तो माणूस म्हणतोय माझ्या हातात सत्ता द्या, मी महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदल. काय बदलणार आहे? विचार करा ना तुम्ही. चेहरा मोहरा जो काय बदलायचा तो देवेंद्रजींनी बदलला, एकनाथ शिंदेनी बदलला, तुमची आवश्यकता नाही आहे. एक काम ते सांगू शकत नाही एवढ्या वर्षामध्ये. आता त्यांचं वय काय तर 83, 84, 85. एक काम त्यांनी सांगावं की मी हे काम केलंय, त्याचा लाखो लोकांना रोज फायदा होतो. मी सांगतो महायुतीची कामं. नितीन गडकरी मागं असताना त्यांनी मुंबई पुणे हायवे केला, एक्सप्रेसवे. किती लोक जातात त्या हायवेवर रोज? लाखो लोक जातात की नाही? आता अटल सेतू केला, किती रोज लोक जातात? समृद्धी मार्ग केलाय. कामं सांगण्यासारखी पाहिजे ना. जलयुक्त शिवार योजना आणली, गावागावाने सगळे ओढे नाले सगळे व्यवस्थित रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण, त्याच्यावरती बंधारे बांधले. आज देशातल्या लाखो शेतकऱ्यांना त्याचा रोज फायदा होतो. असं काहीतरी काम केलं पाहिजे ना. तुम्ही नुसतं बोलणार, जातीवाद करणार, भांडणं लावणार आणि आमदार निवडून आणणार आणि परत सत्ता गाजवणार, ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी व्यवस्थितपणे एकत्रित होऊन काम करण्याची गरज आहे. मुंबईला MIDC होते, त्याची मंजुरी मिळाली आहे आणि त्या पंचतारांकित MIDC मध्ये मोठे इंटरनॅशनल ब्रँड जे आहेत, जगामध्ये ज्या कंपन्यांची नावं आहेत, त्या कंपन्या आल्या पाहिजेत यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्या जर कंपन्या आल्या तर आपल्या इथल्या हजारो युवकांच्या हाताला काम मिळू शकतं आणि परमनंट सोर्स. पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला, विजापूरला, कोल्हापूरला, सांगलीला जाण्याची आवश्यकता नाही. घरी बाजरीच्या भाकरी खाऊन घरी सकाळी जाईल, संध्याकाळी परत 8 तास झाल्यानंतर घरी येईल. हे पाहिजे का नाही सांगा? आई वडिलांची काळजी घेऊ शकतोय, घरचं काम करू शकतोय. आता संगापाणीमध्ये तर इथं गीर गाई इतक्या सांभाळलेल्या आहेत, 100 रुपये लिटरमध्ये विजापूरनं दूध विकतात. घरी असल्यामुळे ते करू शकतात ना. तेच पोरगं जर इथं कंपनीत गेलं सकाळचं, संध्याकाळी आपलं घरचं काम करू शकतं. पुण्या मुंबईमध्ये 15-20 हजार पगार मिळाला, कसं त्यानं जगायचं सांगा? खोलीचं भाडं किती? खोली तर तो स्वतःच घेऊ शकत नाही एवढ्या पगारात. खानावळचं असलं तर काय परिस्थिती? एखादा आजारी पडलं तर दवाखान्यात तुम्ही खर्च बघताय. तर यासाठी आपल्याला पूर्णपणे काम करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण पाठबळ उभा करताय. चेअरमन साहेब खूप किरकीनं भूमिका त्यांची मांडतायत. बोरामणी आपले गोपी साहेब आहेत, जे पूर्ण वेळ डॉक्टर आरडी साहेब इथे नाहीत, बाकी सगळी टीम युवा मित्र आहेत, बरीच मंडळी आहेत, तर सगळी लोक आपल्याबरोबर आहेत. मोठ्या प्रमाणात लोक आपल्याबरोबर, पुढारी आपल्याबरोबर कमी असतील, परंतु सामान्य लोक सगळे आपल्यासोबत आहेत, महायुतीच्या सोबत आहेत, भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि निश्चितपणे या विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे. पैसेवाली लोक आहेत समोरची, तुम्हालाही सगळ्यांना माहीत आहे, पण तरीसुद्धा जनशक्तीचा विजय या 2024च्या विधानसभेमध्ये 1 लाख टक्के होणार आहे आणि त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं पाठबळ असू द्या एवढीच तुम्हाला.